नमस्कार मित्रांनो, तर आजचा विषय आम्ही काय बोलणार आहे तुम्हाला चांगलंच माहीत असेल। त्या अगोदर एक आवर्जून एक वाक्य सांगावं असं वाटतंय तुम्हाला। ते प्रत्येक गावाबाहेर एक स्मशानभूमी मसनवाटा असतोय, त्या स्मशानभूमीवरती एक असं वाक्य मी वाचलंय की बस तुझे यही आना था, तुझे यही आना था, बस वक्त बीत गया आते आते, क्या दिया इस दुनिया ने तुझे, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। बघा किती भारी वाक्य, तिथं शोभून दिसते यार, म्हणजे जिथले तिथंच। अरे तुझे यही आना था, बस वक्त बीत गया आते आते, क्या दिया इस दुनिया ने तुझे, अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते। आता तुम्ही म्हणसान लक्षात आलं असेल तुमच्या की सोमभाऊ असं का बोलतो आहे, कारण की आपले जीव लावणारे असतात, आपलेच गाहू घालणारे असतात, आपलेच जन्म देणारे असतात, आपलेच खांदे देणारे खांदेकरे असतात। म्हणून वाटलं आवर्जून तुम्हाला सांगावं, रडून ऐकायचं, हसून सांगायचं, अशा गोष्टीतला हा भागही एक। बरं चला मेन विषयाकडे वळूया। माणूस जन्माला आला म्हणजे एक ना एक दिवस जाणार असतो, श्रीमंत असू या मोठा असू किंवा अंबानी असू किंवा टाटा असू, एक ना एक दिवस परत्याला जायचं आहे। तर त्यातलाच एक प्रकार तुम्हाला माहीत आहे, कधी सुख तर कधी दुःख, कधी आनंद तर कधी आश्रू डोळ। वाईट वाटतंय सांगताना, तुम्हाला माहीत आहे काल आई वडील आलते माझे आणि कुठे गेलते, आजी माझी, आईची आई आयसीयूमध्ये ॲडमिट आहे। ब्लॉगच्या माध्यमातून बघितलं असन आणि मी पण काल सांगितलं, तुम्ही बघितलं पण। तर अचानक आमच्या मामीचा कॉल आला आणि आजी सिरियस आहे म्हणून सांगितलं, पहाटेच दवाखान्यात नेली करमाळ्यामध्ये, शिंदेगा पाटील हॉस्पिटलला आहे। ती कळताच मग आई वडील काल पटकन हेतून गेले, वडिलांनी आईला दवाखान्यात डायरेक्ट तुम्हाला सांगतो हॉस्पिटललाच गेले, घरी पण गेले नाहीत। तसंच त्या कुर्टे मार्गे तसंच सावडे मार्गे दवाखान्यात आईला सोडलं आणि वडिलांनी गाठी बिठी घेतल्या तिथल्या, बघितलं कंडिक्शन कशी, आणि काल 5 वाजेपर्यंत हित आले। आल्यानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रियंकाने आपल्या वडिलांना डब्बा बनवून दिला, कामाव गेले, सकाळ पुन्हा आले, पूजा कृष्णा ह्यांना माहीत झालं की आजी सिरियस आहे, आजीला बरं नाही। त्या टायमिंगला ती डायरेक्ट घरी आले असे लगेच तिकडे आजीकडे कालच गेले। बरं तिथली कंडिक्शन कशी काय, चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावी। आजी मित्रांनो एका इथं असं का झालं, एवढी सिरियस का झाली, ऑलरेडी आजी 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 1 आठवड्यापूर्वी पडली होती। आता वय झाले, वयाच्या मानाने तेव्हापासूनच आजीने जास्त दुखणं अंगावरती घेतलं, एका जागेवर बसून राहिले, घसरून पडले होते आणि बऱ्याच जणांना माहित आहे की बाबा एखादा माणूस जर सिरियस झाल्यानंतर, एखाद्याला समजल्यानंतर, त्या जागेवर मी असू किंवा तुम्ही असू, आपण त्याबद्दल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार करतो,
म्हणजे कसा, त्या माणसाने आपल्यासाठी काय केलं, किती चांगलं केलं, किती वाईट केलं, त्याच्यावर आपण भेटायला जायचं की नाही ते ठरवतो, किंवा त्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची नाही करतो. असं प्रत्येकाच्या बाबतीत आहे, सत्य कडवे पण सत्य. कोणाकोणाला आनंदाची बातमी असते, कोणाकोणाला खूप वाईट वाटतं की बाबा अशी वेळ येऊ नये. तर माझ्यासाठी माझी आजी, तुम्हाला सांगतो, लय भारी होते. आजी म्हणजे आजी आजोबा असणं ही एक ज्याचं भाग्य त्यालाच माहीत आहे काय असतं काय नाही. तर एक किस्सा सांगावं असं वाटतं तुम्हाला की माझ्यासाठी आजीने काय केलं. बघा, तुमच्या पण आजीने केलं असन. म्हणून आज आम्ही आजीला भेटायला जाणार आहे का नाही ते पण मी सांगणार आहे. त्याबरोबर तिथली कंडिक्शन सांगतो. मी बघितली थोडी ब्लॉगमध्ये पूजेच्या, आई गेली, आईने ती कंडिक्शन बघून स्वतःच्या आईची, आईला रडू आलं. मावशी आली खडकवाडायची, सांगायची एक हैदराबादला तिला तर काही येणं होत नसतंय, काय माऊस भाव आल्या तिथं. आता ज्या जी जी जवळ आहे ती गेले. आता मग आम्ही पण जाणार आहे का नाही बघा. आजीकडे कधी गेलं ना, आजी पहिलं पोरींना, मामाच्या पोरींना दम देऊन पहिलं आम्हाला पाणी द्यायला लावायचे. य बस सवर्णा कशी, आईला का घेऊन आलं नाही, म्हणजे माझी आई, ह्या गोष्टी बोलायचे. तोंडावर हात फिरवणं, बोट मोडणं, ही प्रथा गेली. ही फक्त आजी आणि आजोबानेच करावं, आजोबापेक्षा आजी जवळची मला. तर आता किस्सा काय एक सांगतो तुम्हाला. आणि कधी आजीकडे गेलं तर आजीला जिलबी लाडू आवडतात आमच्या, आवर्जून घेऊन जातो आम्ही. तर एकदा अशीच अडचण होती मला लई दिवसापूर्वी, तेव्हा मी लई कमवत पण नव्हतो. आणि सहज कोंडीच्याला गेलो मामाच्या गावाला, आणि आजी बसली होती. आजीला सांगितलं, आजी असं असं थोडं प्रॉब्लेम आहे मला म्हणलं. तर म्हणलं मी मागून मागून मागणार पैसे कोणाला, आजी आजोबा आई वडिलांशिवाय दुसरं कोण आहे मला, मामाशिवाय. मामा तर काय म्हणलं आपलं दाढीच होत नाही मामाला मागायचं. मी चांगलं काम करतोय म्हणलं. आजी म्हणली काय काम करतोय, म्हणलं आजी आपल्याला जे घरकुल भेटलं आहे त्या पुढे एक पत्रा शेड मारतोय म्हणलं मी. आईची लय कंडिक्शन, म्हणजे पाऊस आल्यानंतर स्वयंपाकाचं त्रास होतोय. आणि समजा पाणी आतमध्ये येत आहे दूर होत आहे, त्यासाठी मला शेड मारायचं आहे, आईला स्वयंपाकासाठी पेशल करून द्यायचं आहे. त्यावेळेला आईला आजीला काय मनात आलं काय की माई आली बघ कोण आहे दरवाजात. आणि आजीने तुम्हाला सांगतो म्हणजे चांगलं काम करतोय तू, माझ्या पोरीला सुख, मी तुझ्यात बघती. आणि आजीने कुठलाही क्षणाचा न विचार करता एक चूल होती, चूल चुलीवर स्वयंपाक करतो. त्या शेजारी तुम्हाला सांगतो एक खुरपं घेतलं, म्हणलं आता काय करते काय घे, मला हाणते काय घे, म्हणलं थांब म्हणली तू इथंच थांब म्हणली. लगेच मी आली घरातनं जाऊन, तू चांगलं काम करतोय म्हणली. घरात गेली खुरपंच घेऊन आली. मी भिलो की मला वाटलं माझ्या अंगावर येते काय घे. आता खुरपंच घेऊन आली अशी अशी करत चुलीकडे गेली, पटा 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 लागली उखरायला, एवढा खडा केला आणि त्यातनं हात घातलं आणि एवढी डबी काढली प्लास्टिकचा कागदही लावलेला. कसं दिवस हात घातला आणि कसं दिवस पैसे काढलं. बो 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 म्हणलं पैसे येत तर पैसे येतं,
आजो म्हणलं ही काय भानगड आहे का वो करते थांब म्हणली तू गप. बघितलं पैसे पैसे मोपलं 9,500 रुपये होतं मित्रांनो. ही घे म्हणली आणि जा म्हणली पत्र आण हे कर मला जसं द्यायच्या तसं दे मला देऊ पण नको मला फक्त दवाखान्याला बघ म्हणली. कधी कोणी नाही नेलं तर तू तिथं उपयोग कर जमतंय म्हणलं. आणि मित्रांनो त्यामध्ये मी पत्रे आणले बाहेर शेड बनवलं छोटं लय नाद होता परपंचाचा तो मला. असं काय आठवण येतो मला सांगतो. आणि नंतर आजीला यात्रे दिवशी यात्रा असली मी घेऊन यायचो मग आजीला 1,000-2,000 दे. पुन्हा कधी काय कार्यक्रम असला की 1,000-2,000 दे. परत आजीला हॉस्पिटलला घेऊन जा. परत कधी आजीची भेट घेतली 1,000 असं करून मी माझ्या कष्टावरती मी 7-8,000 रुपये दिले. 1,500-2,000 रुपये माझ्याकडे राहिले आजीचे. आजी म्हणले नको आता मला देऊ बाद झालं म्हणले. मग त्याच्यावरती मी आजीला लय वेळा दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं औषध गोळ्या हे ते पण कधी म्हणलं नाही आजीला की बाबा आजी तुझं माझं एवढं क्लिअर झालं. उलट आजीच्या 200 रुपये हातात ठेवून मग लय आनंद व्हायचा तिला. मग हे सर पैसे आजीने गोळा करून ठेवलेले म्हणजे अंडे विकलेले शरीराचं ह्याचं त्याचं आळूची पानं विकायची असे पैसे. तर ते किस्सा मला आठवला आणि खूप वाईट वाटलं. असे काय आठवण नसतात म्हणून माझ्यासाठी आजी म्हणजे माझी देवमाणूसच होते. पण आता कंडिक्शन बेकार आहे आजीची आहे हॉस्पिटलला. तर आता मी कॉल करणार आहे कशी काय कंडिक्शन. आणि मी आता बारकी घरी असल्यामुळं प्रियंका दुर्गा ओम एवढ्या लांब नेऊ शकत नाही. पण बघतो कशी कंडिक्शन आहे काय. तर मी तर एकटा जाऊन येतो आजीकडं भेटून कारण ऑल फॅमिली गेली तर मी पण जातो. तर असं काय काय तुम्हाला सांगतो. बोलण्याजोगं बरंच काय आजीसाठी. पण आजी म्हणते स्वामा माझ्याकडे येत नाही सारे येते ते कसं आहे काय बरं आहे का काय येत नाही कशाचा राग आहे त्याला माझ्यासाठी तरी ये असं म्हणते नेहमी म्हणते. पण आता ती वेळ आली बोलवलंय मला तर गेलं म्हणजे बरं वाटेल तिला पण मला पण जातो. आणि काय होत नसतं आजीला लवकर बरं होईल खणखण येते आजी तशी आमची बोलाय चालाय तिचं नुसतं काने आवाज जरी ऐकला ती हसलेला बोलायला तरी आमचं मन प्रसन्न होतं. असं तिचं शब्द आहेत वाणी गोड आहे. ती आवाज तुम्हाला सांगतो ऐकण्यासाठी मी चाललो आहे जाणार आहे कॉल करतो आता. तशी आई आहे तिथं आईला म्हणले थांबते तिचं आजीपाशी. तर लवकरच बरं होईन घरी येईन नंतर ऑल फॅमिली घेऊन मी जाईन आजीला बघण्यासाठी. तर असं काही किस्सा असतात मित्रांनो तुम्हाला सांगतो. सांगताना वाईट वाटतंय बरंच काय सांगायचं होतं पण मूड नाही कंडिक्शन बेकार आहे. तुला काय बोलायचं. मला पण यायचंय आमचं लगीन नवीन झालं होतं तेव्हा तिथं आजी पैसेच राहत होत. हिला खवळली होती आजी काय म्हणली होती ना काय तरी म्हणली होती तिला राग आलता. बरं जाऊ द्या. तर म्हणलं आजीबद्दल असं बोलाव. नसतात राहणार लेकर राहत नसतात मित्रांनो. तर ब्लॉग मोठा होतोय आणि बघू मी दुपारनं निघन जातोय का नाही त्यावेळी ते ब्लॉग येईन त्याचे पण वाट बघा. 2:30 दरम्यान मी ब्लॉग टाकेन. तर चला बाय.